आणि आमच्या घरातले सगळे फिल्टरचे पाणी पितात, तर चिंटूला हेपेटायटिस ए नाही होऊ शकत ना? येस मिसेस स्वाती. हॅलो डॉक्टर सचिन, 2 मिनिटं बोलू शकते का? फ्री आहात का? हो बोला ना. ऍक्च्युली चिंटूचा फर्स्ट बर्थडे येतोय आणि त्याचं वॅक्सिनेशन कार्ड चेक करत होते. त्याच्या वॅक्सिनेशन कार्ड मध्ये फर्स्ट बर्थडे ला एक वॅक्सिनेशन मेन्शन आहे, हेपेटायटिस ए. हे काय असतं? काही सिरियस आजार आहे? स्वातीताई, हेपेटायटिस ए एक लिव्हर इन्फेक्शन आहे जो की हेपेटायटिस ए व्हायरसने होतो आणि हा कंटॅमिनेटेड खाणं आणि पाण्याने पसरतो. याचे सिम्पटम्स आहेत जॉइंटिस, ताप, उलट्या होणे, चक्कर येणे. जोपर्यंत हा माइल्ड असेल प्रॉब्लेम कमी असतो, पण सिव्हिअर केसेसमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि लिव्हर फेल्युअर पण होऊ शकतं. पण मी चिंटूच्या प्रकृतीची चांगली काळजी घेते आणि आमच्या घरातले सगळे फिल्टरचे पाणी पितात, तर चिंटूला हेपेटायटिस ए नाही होऊ शकत ना? ही तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु हेपेटायटिस ए इन्फेक्शनचा धोका पूर्णपणे टाळता येत नाही, कारण मुलांना तर वारंवार खाण्यापासून आपण थांबवू शकत नाही, जे की इन्फेक्शनचं कारण असू शकतं. म्हणूनच सर्व मुलांना हेपेटायटिस ए इन्फेक्शनचा धोका असतो. तर काय वॅक्सिनेशन हेपेटायटिस ए इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी एक चांगला उपाय आहे? वॅक्सिनेशन हेपेटायटिस ए टाळण्यासाठीचा एक विश्वसनीय मार्ग आहे आणि चांगली स्वच्छता देखील बचावास आवश्यक आहे. ग्लोबल आणि नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीज सुद्धा हेच रेकमेंड करतात. पण डॉक्टर सचिन, मी ऐकलं होतं की हेपेटायटिस ए ऑप्शनल वॅक्सिन आहे. स्वातीताई, पीडियाट्रिशियन्स मानतात की हेपेटायटिस ए वॅक्सिनेशन इम्पॉर्टंट आहे आणि ते हेपेटायटिस ए इन्फेक्शन पासून लिव्हरला वाचवतं. पण डॉक्टर सचिन, या हेपेटायटिस ए आजारावर काहीतरी उपचार तर असेलच ना? अनफॉर्च्युनेटली या डिझीज साठी कोणताही स्पेसिफिक उपचार नाहीये, आणि जेव्हा आपल्याला माहित आहे की या सिम्पटम्स पासून बरे होण्यासाठी आठवडे ते महिने लागू शकतात, तर अशा परिस्थितीत हा रोग टाळण्याचा वॅक्सिनेशन एक विश्वसनीय उपाय आहे. थँक यू सो मच डॉक्टर, तुम्ही इतकं सगळं सांगितलं. मी चिंटूला हेपेटायटिस ए पासून वाचवण्यासाठी तुमच्या प्रत्येक सल्ल्याचं पालन करेन. मी ऍक्च्युली पुढच्या आठवड्यातच तुमच्या क्लिनिकची अपॉइंटमेंट घेईन. तुम्ही असाल ना डॉक्टर? तोपर्यंत याल ना? हो हो. आणि स्वातीताई, मी प्रत्येक आईला हा सल्ला देतो की त्याच्या पीडियाट्रिशियन कडून हेपेटायटिस ए वॅक्सिनेशनची माहिती नक्कीच घ्या. हो. ओके बाय. अरे लवकर कर, सूर्यास्त होईल. हो स्वातीताई. ऍक्च्युली थँक्यू म्हणायचं तर राहूनच गेलं. डॉक्टर अंकलला थँक्यू म्हण. यू आर वेलकम चिंटू. थँक्यू सो मच डॉक्टर. लक्षात ठेवा, आपल्या बाळाच्या वॅक्सिनेशन कार्डचं एकही वॅक्सिन मिस करू नका. हा आपल्या बाळाच्या आरोग्याचा पासपोर्ट आहे. अधिक माहितीसाठी आपल्या पीडियाट्रिशियनचा सल्ला घ्या किंवा व्हिजिट करा gskprotect.in वर.